फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कीर्तनाची वारी. पूर्वीच्या काळी साप जर चावला, साप नाग, काळा नाग जर चावला, तर ते नाग चावला की करण्याची परीक्षा बघत होते. काय त्या नाग चावणाऱ्या किंवा साप चावणाऱ्या व्यक्तीला गुळ आणि मिरची खाऊ घालायचे. काय गुळ आणि मिरची खाऊ घालायचे. मिरची खाऊ घातली आणि मिरची जर कडू लागली तर समजायचं ह्याला काय चावलाय, साप चावलाय. आणि गुळ खाऊ घातला आणि कडू लागला की समजायचं ह्याला काय चावलाय, साप चावलाय. तसंच आहे, आपल्याला संसार रूपी साप चावलाय आणि परिणामतः हा परमार्थ रूपी गुळ आपला कडू लागतोय आणि विषय रूपी मिरची काय लागते, गोड लागते. विठ्ठल विठ्ठल. भागवताच्या महात्म्यामध्ये गोड चिंतन येतं. काल व्याल मुख ग्रास, काळ रूपी अजगर आपला काय झाला, जबडा पसरून बसला आणि आपण सगळे त्याच्यामध्ये प्रविष्ट व्हायला लागलोत. मला सांगा, जर एखादं अजगर, एखादा साप जबडा पसरून बसला आणि एखादा जीव त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला तर तो जीव कुठपर्यंत सुरक्षित आहे, जोपर्यंत अजगर आपलं मुख बंद करून घेत नाही तोपर्यंत तो जीव सुरक्षित आहे. पण एकदा अजगरानं आपलं मुख बंद करून घेतलं पुन्हा काय होणार आहे, तो जीव नाश पावणार आहे. तसं काळरूपी अजगर जबडा पसरून बसलंय आणि आपण सगळे त्याच्यामध्ये प्रविष्ट झालोत पण आपण ह्याला चुकलंय. चुकली या वर्म फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य देह योनी. या मनुष्याला देहाला आल्यानंतर एकदाच भगवत प्राप्ती करून घेता येते बरं का. कुत्र्याला जर विचारलं तुम्ही, तुला देवाचं प्राप्ती करून घ्यायचं, ते होय बरोबर म्हणाल पण त्याला नामस्मरण कर म्हणल्यावर काय करेल, तो नामस्मरण करेल का? येतो कुत्र्याला सुद्धा. आळंदीला एक कुत्र होतं, ज्ञानोबाराच्या पालखीत नामस्मरण करत करत चालायचं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, मला नामस्मरण घडावं, नामस्मरण करणाऱ्याची संगती मला लागावी यासाठी मी कुत्रासुद्धा व्हायला तयार आहे. संत समागम एखादी वेळी परी त्याचे घरी श्वान याती. श्वान म्हणजे कुत्रा. एवढं जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्म्याचं नाव काय आहे, प्रिय आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की त्या भगवान परमात्म्याला काय करा, आपुलस करा. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखनो हे. शाश्वत जर सुखाचे, महाराज तुम्ही नुसतं सुख प्राप्त सुख प्राप्त सुख प्राप्त करून घ्या म्हणता पण देव देव म्हणजे काय, नुसतं एक पदार्थ जर समोर ठेवला हां ओळखा म्हणल्यावर कसं ओळखायचं आम्ही, पण तो देव म्हणजे काय, देवाचं लक्षण काय. देवाचं लक्षण तेच आहे, व्याकरणकाराने भाष्य करत असताना देव शब्दावर भाष्य केलंय, दिव्यते प्रकाशते इति नाम देव. काय आहे, दिव्यते प्रकाशते, जो नुसता प्रकाश आहे. प्रकाशामध्ये कुठलेच गुण नसतात, कुठलेच दोष नसतात, मात्र प्रकाश असतात. आता हा प्रकाश आहे, याच्यामध्ये कुठलेही गुण दोष नसतात, मात्र जो प्रकाश आहे तोच देव आहे. आता या देवाचे तीन प्रकार पडले जातात बरं का. भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये त्या तत्वाबद्दल चिंतन करत असताना गोड श्लोक आलाय, वदंती तत्त्वमिदं तत्त्वं ज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. आता ब्रह्म म्हणजे काय, ज्याला रंग नाही, रूप नाही, गुण नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही, निर्गुण निराकार तोच प्रभुराया, निर्गुण निराकार तोच प्रभुराया, रंग नाही, रूप नाही, दैवत छाया, रंग नाही, रूप नाही, दैवत छाया, हे निराकार निर्गुण तोच प्रभुराया, निराकार निर्गुण तोच प्रभुराया. ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, ज्याच्यामध्ये कुठलेच दोष, त्रिगुणातीत जो आहे तो काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्माच्या पुढची स्टेप आहे परमात्मा. साध्या सोप्या दृष्टांतानं तुम्हाला सांगतो, ही जी लाईट आज आपण उपभोगतो, लाईट लाईट ही 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी लाईट होती का? हा काय नाही म्हणता, ज्ञानेश्वरी वाचत नाहीत का तुम्ही? ते उदकाचे आवेशे तेज लखलखीत प्रगटे, ते विजू माझी असे सरील काय. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराला लिहून ठेवतात, पाण्याच्या प्रेशरनं लाईट काय होते, तयार होते. जगताचा एक नेहमी सिद्धांत लक्षात ठेवायचा, जी गोष्ट जगतामध्ये अस्तित्वात नाही ती गोष्ट कधीच तयार होत नाही. म्हणून लाईट होती पण कशी होती, सर्वत्र व्याप्त होती. पण त्याच लाईटीचं संशोधन वैज्ञानिकानं केलं, परिणामतः लाईट संशोधली गेली. काय केलं, टॉवर घातले, पॉवर हाऊसेस घातले आणि पॉवर हाऊसावरून काय केलं, जागेजागेवर गावागावामध्ये डीपी लावले, डीपी लावल्यानंतर खांब लावले आणि खांबावर काय केल्या, हां
बल्ब कशाला खांबावर बल्ब असतं काय? आता एक इथं खांब उभा करताना ह्याला बल्ब लावायचं, कसं जमतंय? तारा लावू रे. आता मला सांगा, तारामध्ये लाईट आहे का नाही? आहे ना. कशी ओळखायची? आता म्हणू नका हात लावा त्याला जाऊन. ए हा, असले फालतू उपाय सांगत नाही कीर्तनात. एखादं गेलं आणि म्हणलं हा महाराज तुम्ही सांगितलं म्हणून हात लावला, आणि मेल्यावर काय करायचं कीर्तनकारांनी? ए हा, म्हणून तारामध्ये लाईट आहे पण दिसते का? तारामधली लाईट अनुभवावी लागते. माझा मुद्दा काय? तारामधली लाईट अनुभवावी लागते. मग तारामधली जर लाईट आपल्याला उपभोगायची असेल काय करावं लागेल? कनेक्शन घ्यावं लागेल, मीटर घ्यावं लागेल, बटन दाबलं की ही आपल्याला लाईट दिसते का नाही आता? तसंच मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, जे सर्वत्र व्याप्त होतं लाईटीचं ते ब्रह्मतत्व आहे. तारामधलं जे रूप आहे लाईटीचं ते परमात्मतत्व आहे. दिसतंय पण कसं असतंय? अनुभवायचं असतंय. पण जी ही लाईट आज आपण बघतो तेच म्हणजे भगवान परमात्म्याचं सगुण साकार रूप. मग जसा ज्याचा अधिकार त्यानं तसा देव आपला करून घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल ब्रह्माचा उपासक ज्ञानी भक्त आहे, परमात्म्याचा उपासक योगी भक्त आहे, आणि भगवंताचा उपासक भक्त आहे. विठ्ठल म्हणून ज्याचं जसे काय आहे म्हणले, ज्याचं जसं योग्यता आहे ज्ञानाने ब्रह्माचीच उपासना करावी, योग्याने परमात्म्याचीच उपासना करावी, आणि तुम्ही आम्ही सामान्य भक्तांनी काय करावी? भगवान परमात्म्याची सगुण साकार रूपाचीच उपासना करावी. आपली तेवढी योग्यता नाही. आपण अजून भक्तीच्या पहिल्या पायरीमध्ये सुद्धा आपल्याला आपली वासनाच जळाली नाही. परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? परमार्थामध्ये पायरी टाकताना पहिली गोष्ट आहे वासना जळणं. आणि वासना जळाल्यानंतर मग काय आहे? भक्तीची स्टेप चालू होते. पण आपण अजून पहिल्या स्टेपमध्ये सुद्धा नाहीत. म्हणून आपण भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गायचे. म्हणजेच काय करायचं? आपला तो एक देव करून घ्यावा. मग देव आपलासा करणं म्हणजे काय? काही सुद्धा करणं. भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करणं ह्यालाच देव आपलासा करणं म्हणतात. महाराज तुम्ही म्हणतात देव आपलासा करून घ्या, नामचिंतन करा, पण कुठल्या देवाचं? त्याचा काय पत्ता आहे का? काय ठिकाण आहे का? महाराज म्हणले सांगतो, भीमातीरी एक Thank you.
करुणी घ्यावा ते नेविन जीवा सुखनोहे एरते मायिके दुःखाची जनती नाही आदि अंति अवसान विठ्ठल 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 तेने विन जीवा सुखनो हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे भगवान परमात्म्याला आपलस करण्याचं काय सांगतात साधन करतात. जर तुम्हाला शाश्वत सुख पाहिजे ना शाश्वत सुख पाहिजे तर भगवान परमात्मा आपलस करा. तुम्ही म्हणाल देवापाशी सुख कुठे म्हणले देवासारखं सुखच कुठं नाही सुखरूप आयसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खाते. भगवान बर दुसरं प्रमाण सांगतात सुखालागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय मग काय परिणाम होईल मग तू अवघाची सुखरूप होशी. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा हा सुखरूपच आहे म्हणून काय करा त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला काय करा आपलंस करून घ्या. बाकी सगळे जे आहेत ते कसं आहेत एअर आहेत आणि माईक आहेत अभंगाचं दुसरं चरण. कीर्तनाची वारी